लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता. राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमधील सभेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये होणाऱ्या सभेत विखे प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यातच खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपच्या गटात सामील होण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसमधील काही नाराज आमदारांना घेऊन विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरं तर विखे पाटील यांचा प्रवेश लवकर व्हावा म्हणून भाजपकडून दबाव आहे, पण काँग्रेसमधील नाराज आमदार 23 मे पर्यंत थांबण्याची भूमिका घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.